ग्रामीण व शहर युवा मोर्चा महिला आघाड़ी व सर्व सेलच्या वतीने आज दुधाचा भाव वाढवण्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर जे आंदोलन होत आहे त्या धरतीवर मुरुड तालुक्यामध्ये इथे आंदोलन होत आहे। खऱ्या अर्थाने जे फडणवीस सरकार होतं, फडणवीस सरकारच्या कारकिर्दीमध्ये 30 ते 35 रुपये दुधाला भाव मिळत होता, पण आज अशी परिस्थिती आहे की 15 ते 20 रुपयापर्यंत या दुधाला भाव मिळत आहे। परंतु फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये जे आजचे लोकप्रतिनिधी आमदार आहे त्यांनी सर्वात पहिला टँकर फोडला होता। माझं म्हणणं आहे की त्यांनी त्यावेळेस दुधासाठी टँकर फोडला होता, परंतु आज शेतकरी संकटात आहे। दुसरी गोष्ट, डॉक्टर बोंडे यांचे, डॉक्टर बोंडे मंत्री असताना डॉक्टर बोंडेच्या घरासमोर बेसरमचं झाड लावणारे आजचे लोकप्रतिनिधी आहे। त्याचप्रमाणे जे महाविकास आघाडी सरकार आहे, या महाविकास आघाडी सरकारमधले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना या सर्वांनी माजी पालकमंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या घरासमोर मुंडल आंदोलन केलं होतं, पण आज अशी परिस्थिती आहे। सरकार यांचं आहे, पालकमंत्री यांचे आहे, असे आमदार यांचे आहे, पण शेतकरी पूर्ण संकटात आहे। कापसाचे चुकारे अजून आले नाही, तुरीचे पैसे आले नाही, दुधाला भाव नाही, अशा परिस्थितीमध्ये आपला लोकप्रतिनिधी काय करतो आहे? तर खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्यासोबत केलेली खट्टा आहे, शेतकऱ्याचा केलेला या आमदाराने केलेला हा विश्वासघात आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा शेतकरी पुत्र होऊ शकत नाही। तर हे स्वयंघोषित शेतकरी पुत्र होते की त्यांनी स्वार्थासाठी शेतकऱ्याच्या नावावर मतं मागितली आणि मोठे झाली, आणि म्हणून आम्ही शेतकरी पुत्र आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या शेतकरी संबंधाऱ्या शेतकरी पुत्र आमदाराचा निषेध करतो, या सरकारचा निषेध करतो, आणि सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या पाठीशी घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पाठीला, आणि या वरुण मोर्चीचा मान राखायचा असेल या मुरुड मोर्चीला पर्याय नाही डॉक्टर बोंडेशिवाय, डॉक्टर बोंडेशिवाय। एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। नौटंकी आमदाराचा विजय असो, ठाकरे सरकारचा विजय असो। बरं।